सांगोला विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील आता आपल्याबरोबर. बापू काय सांगताल, काल उद्धव ठाकरेंनी सांगोल्यात सभा घेतली, गद्दार म्हणून पुन्हा एकदा तुमचा उल्लेख केला आणि 23 तारखेला तुमचं रेल्वेचं तिकीट काढा म्हणून देखील त्यांनी सांगितलेलं गुवाहाटीसाठी. काल सांगोल्यात उद्धव ठाकरे साहेब यांची सभा झाली. त्यांनी त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम, त्यांच्या पक्षाचं भविष्याचं दिशा कोणत्याही सांगायला पाहिजे होते, परंतु त्यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून ते फक्त महाराष्ट्रभर आम्हा लोकांना शिव्या देण्यापलीकडे दुसरा कोणताही अजेंडा जनतेसमोर मांडत नाही. मला गुवाहाटीला जाण्याचं तिकीट त्यांनी काढून द्यायचं ठरवलेलं आहे. मी गुवाहाटीला जाणार आहे तो विमानाने जाणार आहे, रेल्वेने जाणार आहे आणि कामाख्या देवीचं दर्शन करून मी आदरणीय शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देण्यासाठी लगेच परत येणार. महायुतीचं सरकार येणार आहे, महायुतीला बहुमत मिळणार आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे, याबाबतीत मला कोणती शंका वाटत. गुवाहाटीचं झाडी डोंगर बघितला तर रायगडच्या टकमक टोकावरनं तुमचा लोक आता कडेलोट करतील असा देखील उल्लेख त्यांनी काल केला. या तालुक्यातली जनता गेली, मी ही 8वी निवडणूक आहे, माझ्यावर किती प्रेम करती, प्रचंड मला प्रतिसाद प्रत्येक निवडणुकीत या जनतेने दिलेला आहे, त्यामुळं माझं टकमक टोक ठरणार नाही. त्यांनी ज्यांना उभा केली त्यांच्यासाठी टकमक टोक वाट बघत बसले. मुख्यमंत्री म्हणून पुन्हा देवेंद्र फडणवीस नाव अमित शहाने घेतलेलं आहे, त्यावर देखील त्यांनी टीका केली होती की आता भांडे घासायला मेंदेना सांगा आणि त्याच्याबरोबर गद्दार देखील मदत करतील भांडे घासायला. निवडणूक झाल्यानंतर या बाबतीतला निर्णय होईल आणि मला विश्वास आहे पुन्हा एकनाथ शिंदे साहेबच. काय परिस्थिती काय टोटल होतं, काल आपण बघितलं दीपक आव्हाड देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती, त्याने देखील दावा केला आहे की 1,00,000 मताने मी विजयी होईल. या तालुक्यात आतापर्यंत भाई गणपतरावजी देशमुख सारखं एक मोठं नेतृत्व 1,00,000 विजयी झालं नाही. 8,000 पासून 20,000 पर्यंत त्याचा विजय असायचा. दीपक आव्हाड सध्या पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. गर्दी किती तालुक्याची होती हे माझ्याकडे आकडे आहेत. 8 तालुक्यातून लोक गोळा करून केलेली गर्दी आणि तिच्यावरही तालुक्याचा भूलभुलैया करायचं काम दीपक आव्हाडचं सुरू आहे. वास्तवता भयावह आहे. दीपक आव्हाड हे अर्ज भरल्या दिवशी नंबर 3 वर गेलेले. काल उद्धव साहेबांची सभा झाली, एकनाथ शिंदे साहेबांची सभा कधी होणार आहे? या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची सभा ही 17 तारखेला दुपारी 12 वाजता सांगोल्यात ज्या मैदानावर उद्धव ठाकरे झाली त्याच मैदानावर एकनाथ शिंदे साहेबांची तोफ बरसणार. कालच्या गर्दीमुळं दीपक आव्हाडांनी प्रचार चालू केला की विरोधकांना आता धडकी भरली, एवढी प्रचंड गर्दी सभेला होती. पोलादाला कधी वाऱ्याची झोप, कधी किस्सा, काही भेद देत नाही. आम्हाला सांगा गर्दी कुठलीही फसवाया धंदा बंद करा तुम्ही. गर्दी कुठनं आलती, कशी आलती, कशा पद्धतीनं आणली, गाड्याचे नंबर कुठले होते, काय होते, सगळं मी बघितलेलं आहे. आणि अजूनही तुम्हाला सांगतो दीपक आव्हाड नंबर 3, त्यांनी सांगितलं की सभा झाल्यानंतर एक पट्टा मला नक्कीच पाठिंबा देणार आहे, तुमचं नाव न घेता त्यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे. दीपक आव्हाडला एक पट्टा पाठिंबा देणार आहे. कदाचित महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आहे, मी महायुतीचा उमेदवार आहे, माझा पाठिंबा प्रश्न निर्माण होत नाही. कदाचित त्या दोघात काही चर्चा झाली असेल, कोण कुणाला पाठिंबा देते आपण बघू. विकास कुठलाच केला नाही असा देखील दावा केला, तुम्ही तर दावा केले 5,000 कोटीचे काम केलेत. मी त्या संदर्भाने एक माझं विकासाची कामं केले, पुस्तक छापलेलं आहे, पुस्तक बोलकाय फोटो सहित आहे, तालुक्यातली जनता बसून ते शांतचित्तानं वाचन त्याचं करत आहे आणि प्रत्येक गावात विकास हा पोचलेला आहे. परंतु केलेल्या जबरदस्त विकासामुळं हे भांबावून गेलेले आहेत, त्यामुळं माझ्या विकासावर टीका करणं आणि लोकांची मतं मिळवणं काय साधतंय का बघणं हा असा उद्योग चालू आहे. बापू नक्कीच 23 तारखेला तिकीट कोणाचं असणार?
23 तारखेला निश्चितपणान मी विजयी होईल या बाबतीत मला कोणतीही शंका नाही। गुवाहाटीला कोण जाणार मग? गुवाहाटीला मीच जाणार आहे, विमानाने जाणार, दर्शन घेणार, गुलाल लागा वाजताना जाऊ तिथं दर्शन घेणार आहे आणि तातडीनं परत येऊन मंत्रिमंडळ स्थापनेत एक आमदार म्हणून सहभागी होणार। मुख्यमंत्री महायुतीचे असतील आणि माझ्या मतानुसार एकनाथ शिंदे साहेबच असतील। मग बघितलं असेल की 23 तारखेला नक्कीच गुवाहाटीला जाणार, गुलाल उधळणार आणि देवीचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनाच पुन्हा एकदा आम्ही पदावरती बसवणार असल्याचा दावा देखील आता शहाजी बापू पाटील यांनी केलेला आहे। सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।